नमस्कार, मी ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. प्रसिद्ध साऊथ सुपरस्टार यशचा KGF हा सिनेमा तुफान गाजला. आता याच सिनेमाचा दुसरा भाग अर्थात KGF 2 प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये रॉकी भाईसह बॉलिवूडचेही कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. येत्या 14 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतोय. KGF 2 पाहायला सर्वच उत्सुक आहेत. पण हा सिनेमा बघण्याआधी KGF अर्थात कोलार गोल्ड फील्डची खरी कहाणी तुम्हाला माहिती आहे का? आज याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. KGF याचा अर्थ कोलार गोल्ड फील्ड. KGF या चित्रपटात या सोन्याच्या खाणीची पार्श्वभूमी दाखवली आहे. KGF चित्रपटाची कथा काल्पनिक आहे, पण कोलार गोल्ड फील्ड सत्यात आहे. या रिअल KGFचा इतिहास वेगळाच आहे. KGF मधून कधी काळी देशातील 95% सोन्याचं उत्पादन होत होतं. रिपोर्टनुसार 121 वर्षांपूर्वी KGF मध्ये उत्खननादरम्यान 900 टन सोनं सापडलं होतं. कोलार 19व्या शतकात चर्चेत आलं, कारण त्याच काळात तिथे सोन्याची खाण सापडली. पण याचा इतिहास 1700 वर्ष जुना आहे. इसवी सन 350 ते 1000 दरम्यान कर्नाटकावर गंगा वंशाचं शासन होतं आणि तेव्हा कोलार त्यांची राजधानी होती. राजा या ठिकाणाहून गेल्यावर कुवालाला पुरावेश्वर हे पुस्तक घेऊन गेले. 1004 मध्ये कोलावर चोल वंशाचं शासन होतं. रेकॉर्डमधून समोर येतं की कोलार सोन्याच्या खाणीतून काढलेलं सोनं चोल राजवंशाच्या प्रसिद्ध पुमपुहार बेटावर आणलं जात होतं. तेथून ते इतर ठिकाणी पाठवलं जात होतं. इंग्रज येण्यापूर्वी खाणीतून जेवढं सोनं काढण्यात आलं होतं ते अर्ध विकसित होतं. लोकांचे छोटे छोटे समूह लोखंडाच्या अवजारांनी आणि तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात जमीन खोदायचे. अशात इंग्रज सेना अधिकारी जॉन वॉरन याची नजर या खाणीवर पडली. त्याला या खाणीचं महत्व समजलं. जॉन वॉरनने या खाणींवर एक लेख लिहिला होता. 1799 मध्ये श्री गंगापट्टनम मध्ये इंग्रजांच्या हातून टिपू सुलतान मारला गेल्यावर इंग्रजांनी टिपूचे भाग मौसरला सोपवण्याचा निर्णय झाला. पण त्यासाठी जमिनीचा सर्वे महत्वाचा होता. वॉरन तेव्हा सैन्याच्या 33व्या बटालियनचा कमांडर होता. या कामासाठी त्याला कोलारला बोलावण्यात आलं. 1802 मध्ये मैसूरच्या सीमेचं काम सुरू झालं. त्याने खाणीत सुरू असलेलं काम पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की 56 किलो मातीतून फारच थोडं सोनं निघत होतं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तरी सोन्याचे काही कण तेवढेच हाती लागायचे. या कामात हाती काहीच लागलं नाही, उलट अनेक मजुरांचा जीव गेला. अर्थात यानंतरही तब्बल 6 दशकं अनेक लोकांनी सोनं शोधण्यात आपलं नशीब आजमावलं. अनेक शोध केले गेले, पण कुणालाही सोन्याचा मोठा खजिना मिळाला नाही. पण 1871 मध्ये जॉन वॉरनचा तो लेख ब्रिटिश सैनिक मायकल याने वाचला आणि सोनं मिळवण्याच्या एकाच ध्यासानं त्याला पछाडलं. त्याने बंगलोर छावणीलाच आपलं घर बनवलं. त्याचा खाणींमधील इंटरेस्ट वाढला. आपल्या अनुभवाच्या मदतीने लॅव्हलने खोदकामासाठी काही जागा निवडल्या. 2 वर्षांपेक्षा जास्त शोध केल्यानंतर 1853 मध्ये महाराजाच्या सरकाराकडून त्याने खोदकामासाठी परवानगी घेतली. त्याला 20 वर्षांसाठी एक भाग मिळाला आणि त्याने इथे आधुनिक पद्धतीने खोदकाम सुरू केलं. पण लवकरच लॅव्हलकडे असलेले पैसे संपले आणि 1880 मध्ये लंडनच्या मायनिंग फर्म टॅलर अँड सन्सने कोलार खाण हाती घेतली. त्याने इतिहास बदलून टाकला. तो आपल्यासोबत कोलारमध्ये आधुनिक मशीन घेऊन आला आणि खोदकाम सुरू केलं. एकेकाळी कोलारची खाण सर्वात खोल आणि सर्वात जास्त सोनं देणारी खाण होती. कोलार गोल्ड माइन्स हे भारतातील अशा पहिल्या शहरांपैकी होतं की जिथे वीज आली होती. 1900 मध्ये मैसूरच्या महाराजांना कावेरी नदीवर पानचक्की लावण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर इथे वीज पोहोचू लागली. या कामासाठी ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनीहून मशीन्स मागवण्यात आल्या होत्या. या मशीन हत्ती आणि घोडे खेचत होते. त्यावेळी बंगळूर आणि मैसूरमध्ये ही वीज पोहोचलेली नव्हती. वीज आल्यामुळे खाणीत लिफ्ट सुरू झाल्या. खोदकाम जोरात सुरू झालं आणि संपत्ती येऊ लागली होती. अशा प्रकारे पडीत जमीन असलेला कोलार शहर 1930 पर्यंत एक समृद्ध शहर बनलं. पण एकीकडे इंग्रज शाही जीवन जगत होते, तर खाणीत काम करणारे भारतीय मजुरांची स्थिती फारच बेकार होती. इंग्रज बंगल्यात राहायचे तर भारतीय मजूर मातीच्या खोल्यांमध्ये. इथे उंदरांचा सुळसुळाटही होता. शक्य तेवढं सोनं काढल्यानं कोलार गोल्ड माइन्सची नियती बदलली. युरोपहून आलेले खनन तज्ज्ञ घाना पश्चिम आफ्रिकेत खोदकामासाठी गेले आणि कोलार गोल्ड फील्ड्स 2001 मध्ये बंद पडली. या खाणीत आज पाणी भरलं आहे. आता ही खाण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
तर आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा द कॉलम एंटरटेनमेंट.